मुंबई गोवा महामार्गाचे काम या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी खारपाडा टोल प्लाझा येथे केले. कोकणसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू या रस्त्याचे काँक्रिटीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 DD राजेवाडी फाटा ते वरंदगाव व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 DD वरंदगाव ते पुणे जिल्हा हद्द या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे अशा एकूण 64 किलोमीटर लांबी व 1414.68 कोटी रुपये खर्च असलेल्या या 3 प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पनवेल तालुक्यातील खारपाडा टोल प्लाझा जवळ संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर उद्योजक जे एम म्हात्रे, PD देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते YT देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मुंबई विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य अभियंता श्री शेलार, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल तहसीलदार विजय तळेकर, पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. मी मंत्री म्हणून चार्ज घेतल्यानंतर 225% वाढ झालेली आहे. यामध्ये पहिल्यांदा 8 वर्षात मी मंत्री झालो तेव्हापासून रायगड जिल्ह्यात 10,000 कोटी रुपयाच्या किमतीचे 20 कामं मंजूर झाली. त्यापैकी 10 कामं 6,666 कोटीची पूर्ण झाली आणि 10 कामं 3,740 कोटीची प्रगतीत आहे. आज मी 15,000 कोटी रुपयाची पुन्हा 3 कामांची घोषणा पण करणार आहे की ज्या कामाची सुरुवात लवकरच होईल. आज ज्या कामाचं भूमिपूजन होत आहे, पहिल्यांदा हे बिटुमिन रोड होता. मी आत्ता रवींद्र चव्हाणांनाही पण विनंती केली आहे की आम्ही आत्ता दिल्लीतल्या एका रस्त्यामध्ये रिंग रोडवर 20 लाख टन कचरा रस्त्याच्या आतमध्ये टाकला. अहमदाबाद डोलेरो हायवेवर नवीन एक्सप्रेस हायवे आहे, त्याच्यावर 20 लाख टन कचरा टाकला. तर तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये या भागातला जो कचरा आहे तो वेस्ट मटेरियल आहे ते टाकलं. इथे जे JSW प्रकल्प आहे त्यांच्याकडे स्टील स्लॅग आहे आणि जमशेदपूरला मी परवा गेलो तिथे ती वापरली गिट्टीच्या ऐवजी. तर त्याच्यामुळे एकंदरीत पर्यावरणाच्या दृष्टीने पण फायदा होईल. त्याचबरोबर जे वेस्ट टायर आहे त्याची पावडर काढून आपण 15% रबर पावडर बिटुमिनवर टाकायची परवानगी दिली आहे, 8% प्लॅस्टिकची परवानगी दिलेली आहे आणि आता मी आमच्या भागात विदर्भात भीमा बांबूमधून क्रॅश बॅरियर बांबूचं तयार केलेलं आहे. म्हणजे इन्व्हायरमेंटच्या दृष्टीने पण आपण या ठिकाणी जर या गोष्टी केल्या तर नक्कीच चांगलं होईल. खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे. आता ते एक कॉन्ट्रॅक्टरच्या मागे हात धुवून लागलो आहे मी. या कोण्या कॉन्ट्रॅक्टरचे आम्ही 1 रुपयाचे दागिनदार नाही आहे आणि म्हणून मी सांगितलं की काम नाही केलं तर रगडा यांना सोडू नका यांना, कारण यांचे काही उपकार नाही आमच्यावर. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं दिली आतापर्यंत, एकाही कॉन्ट्रॅक्टरला माझ्या घरी यावं नाही लागलं. पण मी त्यांना एकच सांगितलं की काम नाही व्यवस्थित केलं आणि क्वालिटी बरोबर नाही तर याद राखा. आणि आत्ता मी रवींद्र चव्हाणांना विनंती केली की या भागात पाऊस खूप पडतो, त्यामुळे तुम्ही आता एक नवीन टेक्नॉलॉजी 2 कोटी पर किलोमीटर खर्च आहे फक्त, मी पूर्ण नागपूर काँक्रीटचे रोड करून टाकलो, गड्ढेच नाही आमच्याकडे. तुम्ही आता सगळे रस्ते 6 इंच किंवा 8 इंच व्हाईट टॉपिंग करा, काँक्रीट करा आणि पाणी वाहण्याकरता बाजूला व्यवस्था करा. 50-50 वर्ष रस्त्यावर गड्डे नाही पडणार. त्यामुळे माझी विनंती आहे की आता या रस्त्यालाही आपण काँक्रिटिंग करतो आहे आणि हे काम जे आहे आजपासून सुरू होत आहे, लवकरच हे काम पूर्ण होईल. या कामाच्या बाबतीमध्ये या कोकणाच्या या रस्त्यावर पुस्तक लिहिलं जाऊ शकेल
अनेक विद्वान लोक आहेत कोकणात, एखाद्याला प्रेरित करा आणि खरोखर मी थकलो याच्यावर। एक महत्त्वाची जी कामं होणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आत्ता जसं महेशनी त्याचा उल्लेख केला, महेशमुळेच तो रस्ता झाला, तो म्हणजे पण इकडनं आपण चौकला जोडतो आहे, हा रस्ता झाल्यामुळे पनवेल जंक्शनचा ट्रॅफिक कमी होणार आहे, हा डायरेक्ट मुंबई पुणे रस्त्यावर डायरेक्ट इकडनं ट्रॅफिक जाईल। याच्यामध्ये कळंबोली जंक्शन मी जेव्हा मंत्री होतो तेव्हाच काच खाली नाही करायचं, मला अजूनही त्या स्मृती आठवतात, एवढं पोल्युशन, एवढा ट्रॅफिक जाम पनवेलमध्ये की भयंकर त्रास व्हायचा। ते कळंबोली जंक्शनचं डिझाईन तयार झालेलं आहे, हे 6 किलोमीटरच्या कामाचं 1200 कोटी रुपयाचं काम आहे। पुढल्या महिन्यात या कामाच्या भूमिपूजनाकरता मी येईल आणि आपण लवकरच हे काम सुरू करू। दुसरं काम जे आहे ते पागोडे जंक्शन चौक ते ग्रीनफील्ड महामार्ग, हा जो आहे ग्रीनफील्ड महामार्ग हा 1200 कोटी रुपयाचा आहे, याचंही काम लवकरच सुरू होईल अशी घोषणा करतो। आणि मोरबे करंजाळे हा JNPT दिल्ली, म्हणजे आता तुम्ही इथून निघाला तर JNPT वरून निघाला तर दिल्लीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 12 ते 12.5 तासात पोचाल, आणि ट्रक जास्तीत जास्त आज आता 55 ते 60 तास लागतात, ट्रक 22 ते 24 तासात पोहोचेल। त्यामुळे नक्कीच या दृष्टीने खूप उपयोगाचं आहे। हे जवळपास काम जे आहे हे 13,000 कोटी रुपयाचं आहे, त्याचंही पण आज मी मंजूर केल्याची घोषणा करतो, म्हणजे एकंदर 15,000 कोटी रुपयाची ही नवीन कामं आणि जुनी कामं धरून या जिल्ह्यामध्ये जवळपास आता हे 50,000 कोटीपर्यंत नक्की पोहोचू। महाराष्ट्रात तर साहेब आपण रस्त्याची कामं फार केलीच, महेश बालदींचा तर मी क्लासच लावणार आहे आता की गडकरी साहेबांकडनं कसे पैसे मंजूर करून आणायचे हे मला असं वाटतं की त्यांना सगळ्यात चांगलं माहिती आहे, त्याच्यामुळे पालकमंत्री म्हणून इथं दौऱ्यावर आल्यानंतर पहिला तास मी त्यांच्याकडनं घेणार आहे किंवा पैसे कसे आणतात ते सांगा। पण महेशजींचं देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे, सगळ्याच लोकप्रतिनिधींचं कौतुक केलं पाहिजे की गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आज महाराष्ट्रामध्ये उभी राहत आहेत। आज ज्यावेळी मी साहेबांबरोबर हेलिकॉप्टरमधनं येत होतो मला साहेब प्रत्येक पूल दाखवत होते की हा पूल किती सालामध्ये झालेला आहे, त्याची पार्श्वभूमी काय होती, कसं ट्रॅफिक इथे जाम होत होतं आणि तो ब्रिज झाल्यानंतर कशा पद्धतीनं ट्रॅफिकला चांगल्या पद्धतीचा मार्ग मोकळा झाला हे 1995-96 सालचं देखील मार्गदर्शन आज गडकरी साहेबांकडनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं। मला अजून एक आठवतं, कदाचित गडकरी साहेबांना आठवते की नाही मला माहीत नाही, एक 2-2.5 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये आम्ही गडकरी साहेबांना भेटायला गेलो होतो, थोडं घाबरत घाबरतच गेलो होतो कारण महाविकास आघाडीच्या सरकारमधला मी मंत्री होतो, रत्नागिरीत जरी निवडून आलो होतो तरी सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो, म्हणून सकाळी 9:30 वाजता गडकरी साहेबांनी आम्हाला वेळ दिला होता, 9:30 वाजता आम्ही गडकरी साहेबांना भेटलो। मी घाबरत घाबरत साहेबांना विचारलं साहेब आमच्या नॅशनल हायवेचं काय, आणि साहेब माझी विनंती आहे की महाराष्ट्र राज्याचा मंत्री आहे, जो हायवे माझ्या दारातनं जातो त्या दारातच एवढे खड्डे पडलेले आहेत की साहेब आम्ही मंत्री म्हणून निष्क्रिय आहोत अशा पद्धतीची भूमिका पत्रकार बांधव घेत आहेत, तिथली लोकप्रतिनिधी घेत आहेत। मला असं वाटतं की 1 मिनिटाचा देखील उसंत न घालवता गडकरी साहेबांनी सगळ्यांना फोन केले आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की पुढच्या 8 दिवसांमध्ये जे माझ्या घरासमोर डांबरीकरण होतं त्याचं काम काँक्रिटीकरणमध्ये कन्वर्ट झालं, आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारण विरहित काम कसं करायचं हे गडकरी साहेबांकडनं शिकलं पाहिजे। खरं तर या रस्त्यासाठी आणि हा रस्ता वेळेत पूर्ण झाला पाहिजे अशी संपूर्ण कोकणवासियांची असणारी गेली अनेक वर्षाची असणारं स्वप्न हे गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण होत आहे। खरं तर या कामाचं उद्घाटन करत असताना मला सांगायला आनंद होतो की हे काम करत असताना या कामावरती पूर्णच्या पूर्ण टाइम बॉम्ब पिरियडमध्ये कसं पूर्ण होईल या दृष्टिकोनातून पूर्ण नियोजन येणाऱ्या काळामध्ये गडकरी साहेबांच्या नेतृत्वात करण्यात आलं आहे। हा संपूर्ण जो रस्ता आहे या रस्त्याची असणारी सिंगल लेन जी आहे ती पूर्णच्या पूर्ण मे महिन्याच्या अगोदर म्हणजे पावसाच्या अगोदर कशी पूर्ण होईल या दृष्टिकोनातून नॅशनल हायवेच्या सर्व अधिकारी इथले त्यांचे असणारे नवीन ठेकेदार यांच्याशी सर्व नियोजन करण्यात आलं आहे आणि उर्वरित
उर्वरितही काम डिसेंबरच्या अगोदर कसं पूर्ण होईल या सर्व गोष्टीचं नियोजन येणाऱ्या काळात केलंय. माझी आपण सर्वांना विनंती आहे की हे काम कशामुळे रखडलं, का रखडलं, या सर्व गोष्टी आपल्याला सर्वांना श्रुत आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता सर्व विषयांमध्ये सर्व विषय बाजूला ठेवून पूर्ण यंत्रणेने, मग ती सरकारी यंत्रणा असेल, विशेष करून मी पोलीस खातं असणाऱ्या सगळ्या डिपार्टमेंटला एवढी विनंती करणार आहे की कुठेही या कामाला जर अडथळा येण्याचा कोणी प्रयत्न करत असतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करणं ही जबाबदारी तुमची आहे. कॉन्ट्रॅक्टर तयार आहेत, गडकरी साहेबांच्या माध्यमातून पैसे उपलब्ध आहेत, सर्व उपलब्ध असताना जर काम होणार नसेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. यामध्ये कुठेही आडकाठी येऊ नये यासाठी जो विशेष प्रयत्न करायला हवेत ते प्रयत्न आपण सर्वजण करतोय. आदरणीय गडकरी साहेब यांच्या माध्यमातून देशामध्ये रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं काम गेल्या 9 वर्षांमध्ये झालेलं आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक देशभरातले रस्ते करण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय गडकरी साहेबांनी केलेलं आहे. प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम आणि पूर्णतः हा रस्ता करण्याचं काम गडकरी साहेबांनी केलं, त्याबद्दल गडकरी साहेब तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतो. महेशजी बालदे यांनी उल्लेख केल्याप्रमाणे चौक ते JNPT चा हा रस्ता आपण आपल्या नेतृत्वाखाली, आपल्या मार्गदर्शनाखाली पार पाडालच. परंतु या मार्गाचं काम देखील तत्परतेनं करण्याच्या संदर्भामध्ये सर्व अधिकाऱ्यांना त्या प्रकारच्या सूचना देखील आपण द्याव्यात. दुसरा आभार खरं तर गडकरी साहेब आपलं व्यक्त करण, पनवेल ते JNPT हा मार्ग करण्याचं काम एक महत्वपूर्ण काम आपण केलेलं आहे की जेणेकरून पनवेल ते उरणला जाणारा, JNPT ला जाणाऱ्या या मार्गावरती 3-3, 4-4 तास ट्रॅफिक जाम होत होती आणि हा मार्ग केल्यानंतर आम्ही आता पनवेलवरून निघालो तो 25 मिनिटांमध्ये JNPT ला पोहोचतो. याच पद्धतीने संपूर्ण देशामध्ये रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं एक महत्वपूर्ण काम आदरणीय गडकरी साहेब आपण केलं, त्याबद्दल मनस्वी आपलं आभार व्यक्त करतो. घाटमाथा आणि कोकण ज्यावेळेला जुळलं जातं त्यावेळेला विकासाच्या कामाचा वेग अधिक त्या ठिकाणी मिळू शकतो आणि कोकणाला ज्यावेळेला निसर्गरम्य सौंदर्य मिळालेलं आहे अशा वेळेला कोकणातल्या पर्यटनाच्या दृष्टीकोनातून आखलेला महत्वाचा रस्ता आज आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी साकार होत आहे याचा मनस्वीपणाचा आनंद आम्हाला त्या ठिकाणी होत आहे. ज्यावेळेला आपल्याकडे पोर्ट विभाग होतं त्यावेळेला सुद्धा या जिल्ह्यातील जलवाहतूक, या जिल्ह्यातील महत्वाची बंदरं ही खंडाच्या दृष्टीकोनातून पावलं आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी उचलली गेली. देशाच्या संसदेमध्ये ज्या ज्या वेळेला आपल्या खात्यावरती चर्चा होत असते इतर खात्यांच्या बाबतीमध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या पक्षाचे खासदार वेगळी भूमिका मांडू शकत असतात, देशातील असे एकमेव मंत्री आहेत की ज्यांच्या खात्याच्या बाबतीमध्ये सभागृहाच्या सर्व सभागृहाचं एकमत असतं ते कर्तव्यगार नेते म्हणजे गडकरी साहेब आपण त्या ठिकाणी आहात, त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छित आहे. मी सगळ्यात आधी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या आदरणीय गडकरी साहेबांचं आपणा सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आज रामनवमीच्या दिवशी आपण आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला आहात आपल्याला यासाठी मनापासून धन्यवाद देखील देतो. आजचा रामनवमीचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी एकीकडे सर्वत्र महाराष्ट्रात देशात भक्तिभावाचा गजर सुरू आहे आणि अशा वेळेला विकासाचा मंत्र जपत या महाराष्ट्राला ऊर्जितावस्था आणून देण्यासाठी सातत्यानं गडकरी साहेब कार्यरत आहेत आणि म्हणून मुंबई ते गोवा या महामार्गाची चर्चा दीर्घकाळ होत राहिली पण या महामार्गाला आपल्या विकासाशी जोडून या कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आज जेव्हा एकत्रित झालेलो आहोत या संपूर्ण पनवेल आणि परिसरापासून इथल्या लोकांच्या ज्या सातत्यानं या रस्त्याच्या बाबतीतल्या विवंचना होत्या, वेगवेगळ्या अपघातांच्या संदर्भातल्या तक्रारी होत्या, या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि विकासाच्या साठीचे एक एक मार्ग आपल्या सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी गडकरी साहेबांनी आज हे जे पाऊल उचललेलं आहे पनवेलपासून ते कासूपर्यंत रस्त्याची ही 42 किलोमीटरची लांबी, त्याच्या
251.96 कोटी रुपयाच्या कामाचं आज या ठिकाणी शुभारंभ होतोय। यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं सन्माननीय गडकरी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो। साहेब तुम्ही आलात इथे स्वागत, मला माहिती आहे आजच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये आपण अर्धा तास दिलात, पण हे पळसपे ते इंदापूर याचं काँक्रीटीकरण हे दर वेळेला फार महत्त्वाचं होतं। माणूस इंदापूर पर्यंत गेला तर कोकणाच्या मुखापर्यंत गेला। पुढचे 2-3 पॅकेज रखडलेत उदयजी, तुम्ही प्रचंड फॉलोअप करताय आणि साहेबी त्या कोकणाच्या रस्त्यावर आता येत्या विधानसभेमध्ये गडकर चव्हाण साहेबांनी किती जणांना आणि कशी उत्तरं दिली आहेत ते आपण बघतोय। त्यामुळे आमच्या कोकणवासियांचा आणि मी उदयजी एक काम करतो, पावसाळ्यामध्ये ऍक्सिडेंट होतो, आज 4 जण गेले 6 जण गेले, मी गडकरी साहेबांना त्याचा फोटो व्हॉट्सअप करतो आणि सांगतो साहेब याचं काहीतरी करा। आणि दरवेळेला मला माहिती आहे रखडलेला आहे, परंतु आता तो पूर्ण यशस्वी होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। मी गडकरी साहेब तुम्ही इथे आलात, तुम्हाला एक अजून विनंती करतो की चौक ते JNPT हा जो रस्ता आहे तो आपण गेल्या 3 एप्रिलला घोषणा केली, त्या रस्त्यामुळे या विभागातील माझे सर्व आपटा असेल, गुळसुंदा असेल, चिरनेर असेल, पुढे रसायनी मोपाडा चौकपर्यंत या सर्व तरुणांना JNPT जवळ होईल। आणि MTHL झाल्यानंतर साहेब इथून जाणारा माणूस हा पुढे पळसप्याला जाणार नाही, इथून जाणारा माणूस हा पुढे MTHL ने डायरेक्ट वडाळ्याला शिवडीला निघेल। म्हणजे या पुढच्या काळामधला या परिसरातील किंवा रसायनी कोकणातून येणाऱ्याला पळसपा फाट्याला जायची गरज नाही, त्याला वाशी लागणार नाही, त्याला कोकण भवन लागणार नाही, सायन लागणार नाही, तो डायरेक्ट वडाळ्याला जाईल। त्याच्यामुळे चौक ते JNPT हा रस्ता सागरमालामध्ये तुम्ही घेतलाय, त्याचा DPR चालू आहे, सर्व मान्य आहे, पण त्याची मागणी मी मुख्यत्वाने करतो तर लवकरात लवकर व्हावा, ज्याच्यामुळे हा कंपॅरेटिव्ह मागास राहिलेला भाग हा पूर्ण डेव्हलप होईल याच्याकरता आपल्याला विनंती करतो।